संपूर्ण राज्यभरामध्ये लक्ष लागून असलेल्या जामनेर मतदारसंघामध्ये दिलीप खोडपे जे आहेत ते गिरीश महाजन यांच्या विरोधात उभं राहतील असं सांगितलं जात आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकेकाळी गिरीश महाजन यांच्यासोबत काम करणारे दिलीप खोडपे हे काल राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आता पहिल्यांदा दिलीप खोडपे सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे 35 वर्षांच्या भाजपच्या प्रवेशानंतर तुम्ही थेट राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झालेला आहात शरद पवारांच्या गटामध्ये? 35 वर्ष म्हणण्यापेक्षा शेवटचे 10 वर्षच मी बोलेल. पूर्वीचे जे वर्ष होते 25 वर्ष ते आमचे सर्व कार्यकर्त्यांचे एकोप्याचे होते, परंतु हे नंतरचे शेवटचे 10 वर्ष जे होते हे ते आमचे ते सगळे गट तट प्रत्येक गावामध्ये केले गेले आणि एकेकाला डावलणं, दुसऱ्याला बदनाम करून स्वतः मोठं होणं असे प्रकार सुरू झाले आणि त्याच्यामुळे मग ते योग्य वाटलं नाही. मी सगळ्यांना सांगून सगळी त्यांच्याशी बोलून जाहीरपणे बोलूनसुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही, म्हणून शेवटी नाईलाजाने मी हा निर्णय घेतला. काल आपण बघितलं मोठा प्रतिसाद तुमच्या या सभेला किंवा प्रवेशाला मिळालेला होता, त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? अनेक दिवसांनंतर अनेक वर्षानंतर हा एवढा जमाव बघितला मिळाल्याचं पाहायला मिळतं. मी कालच सांगितलं माझ्या मनोगतामध्ये की मी तयार नव्हतो, परंतु लोकांची तयारी होती मला उभं करण्याची आणि लोक स्वतःहून म्हणत होते की तुम्ही सरांना उभं करा आणि हे त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद होता की मी राष्ट्रवादीमध्ये जाणार आणि भाजप सोडणार. हे बोलल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आणि त्यांची तयारीत मनाची तयारीच झाली की आता आपण काही करून सरांच्या पाठीशी उभं राहायचं आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वयंस्फूर्तीने सगळे एकत्रित झाले. सर भाजप 35 वर्ष आपण होतात, आज भाजप सोडून तुम्ही राष्ट्रवादीत आला, याची खंत आहे मनामध्ये कुठे? मग थोडं आता इतक्या जुन्या वर्षांचे सहकारी, इतके जुने सहकारी त्यांना सोडताना वाटतंच ना, परंतु ते दखल घेत नव्हते म्हणून नाईलाजाने पाऊल उचलावं लागलेलं आहे आणि आता तेच विचार त्यांना करणं पडेल. मी आता विचार करण्याच्या पलीकडे निघून गेलेलो आहे कारण मी भाजप सोडल्यानं आता राष्ट्रवादीमध्ये न परतण्याच्या तयारीने गेलेलो आहे. काल जयंत पाटलांनी एक प्रकारे तुमची उमेदवारी जाहीर केल्याचं त्यांनी म्हटलंय की तुतारी तुमच्या हातात दिली, याचा अर्थ काय तो समजून घ्या. म्हणजे तुतारी माझ्या हातात दिली याचा अर्थ ते उमेदवारी द्यायला तयार आहेत असं मला वाटतं, परंतु राजकारणामध्ये काही होऊ शकतं मी ते गृहीत धरतच नाही. भेटलं तर अधिक उत्तम आहे, नाही भेटलं तरी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी मी तन मन धनाने काम करणार हे मनाशी ठरवून घेतलेलं आहे. आता तुम्ही एक शब्द वापरला की राजकारणात काहीही घडू शकतं आणि ही शक्यतेवरती त्यांनी तुमच्याकडनं एक जनतेसमोर एक वदवून घेतलं की तुम्ही आता बदलणार नाही, अशी शंका का आली? बरोबर आहे ना, आज मी 35 वर्षापासून एकनिष्ठेने एकाच पक्षामध्ये होतो, त्याच्यामुळे साहजिकच लोकांना वाटायचं की हे एकनिष्ठ आहे पक्षाशी आणि गिरीश भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात, मग ऐन टायमाला हे डमणार तर नाहीत अशी कार्यकर्त्यांनाही शंका होती, जनतेलाही होती आणि नेत्यांनाही होती, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडून खात्री करून घेतली आणि वदवून घेतलं की मी ठाम राहणार आहे म्हणून. सर या मधल्या काळामध्ये आता तुम्ही भाजपमधनं राष्ट्रवादीत जाणार असं सांगितलं जात असताना भाजपच्या काही नेत्यांनी संपर्क केला किंवा तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न केला असं काही घडलं? एकदा फक्त गिरीश भाऊ भेटले, त्यांनी प्रयत्न केला, नाही असं त्यांची चर्चा केली प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा, पण नंतर काही कोणी संपर्क केला नाही. सर दुसरं, आज गिरीश भाऊंनी एक मत व्यक्त केलेलं आहे की मी गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी सातत्यानं विजयी होत आलेलो आहे, दर निवडणुकीला त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, अनेक जण आले अनेक जण गेले, अगदी सोनिया गांधीसुद्धा येऊन गेल्या तरी त्यांचा पराभव करू शकले नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही आता तुम्ही त्यांच्या पुढे जायची तयारी आहे? मग आता राजकारणामध्ये मी आत्ताच सांगितलं काही होऊ शकतं, राजकारणामध्ये कोणीच गृहीत धरू नये, कोणालाही गृहीत धरू नये. आता त्यांचा जो सतत वाढता आलेख होता त्या आलेखामध्ये आमचासुद्धा हातभार होता, मोलाचा सहभाग होता आणि जर असंच म्हणत राहिले तर आपोआपच आमच्यासारखे दूर होत राहतील आणि त्याचा परिणाम काय होणार आहे तुम्हाला आगामी काळामध्ये दिसेलच. या सगळ्यामध्ये काल एकनाथ खडसेंनीसुद्धा राष्ट्रवादीच्या मंचावरती अनेक दिवसानंतर ते त्या ठिकाणी दिसले, तुमच्याशा तुमच्या पाठीशी उभं राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सातत्याने तुमच्यासोबत राहून काम करणार असल्याचं म्हटलं. खडसेंचा किती फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? खरं म्हणजे नाथाभाऊ हे भाजपमध्ये होते तेव्हाही आमचे नेते होते, भाजप सोडल्यानंतरसुद्धा
जरी ते भाजपमध्ये नव्हते तरीसुद्धा माझे नेतेच होते. फक्त एवढं त्यांचा पक्ष वेगळा झाला होता. आमचे कौटुंबिक संबंध होते त्याच्यामुळे आमचे संबंध आमचं रिलेशनशिप काही कमी झालेली नव्हती. त्याच्यामुळे ते निश्चित माझ्यासाठी ठामपणे प्रयत्न करतील याची मला खात्री. सर आता एकंदरीत जर पाहिलं कालची सभा, जयंत पाटलांचं भाषण किंवा त्यांनी जे काही म्हटलं की उमेदवार म्हणून तुमच्याकडे जवळजवळ निश्चितच झालेलं आहे, पुढची तयारी कशी असणार आहे? आता तुमची रणनीती काय असणार आहे? आता पुढची तयारी आणि रणनीती, राजकारणामध्ये संपर्क सगळ्यात महत्त्वाचा राहतो. माझा संपर्क सतत चालूच असतो त्याच्यामुळे मला फार काही करावं लागेल असं मला वाटत नाही. आता फक्त परत एकदा सर्व कार्यकर्त्यांना भेटून त्यांना चार्ज करावं लागेल एवढाच एक विषय राहणार. याच्यापूर्वी मी राष्ट्रवादीचा म्हणून फिरत नव्हतो. आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मला मतदारांसमोर जाणं पडेल, त्यांच्याशी संवाद साधणं पडेल आणि त्यांना तयारीत राहायला लावणं पडेल, माझ्या पाठीशी ठामपणे उभं करणं पडेल, एवढंच काम मला करायचं आहे. ती मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात असणार आहे का भाजपच्या विरोधामध्ये असणार आहे? बा कोणताही पक्ष राहिला तर ती निवडणूक पक्षाचं म्हणण्यापेक्षा उमेदवार अशीच होत असते, दुसऱ्याशी होतच नाही. त्याच्यामुळे ती उमेदवार म्हणून गिरीश भाऊंशीच माझी लढत होणार आहे. पण गिरीश भाऊ म्हणतात मलाच तिकीट मिळेल असं काही नाही, आमची पक्ष श्रेष्ठी ठरवतील तर मला मिळेल, नाही तर दुसराही असू शकतं. पहिल्यांदा असं म्हणता येते आणि म्हणू द्या ना, पण आपल्याला सगळ्यांना दिसतंय की उमेदवारी त्यांनाच मिळणार आहे आणि नाही मिळाली तरी आता मी त्या पक्षाचा विचार करून काही गरज नाही. मला त्यांचा पक्ष ठरवेल आता कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणी उभं राहायचं. आता मागे हटणार नाही, आता मागे हटायचं नाहीच आहे. आता निश्चितच कोणी उमेदवार समोर राहू त्याच्याशी लढत द्यायची आणि जिंकण्यासाठीच लढत द्यायची, जिंकून जायचं हे नक्की. तर हे होते दिलीप खोडपे सर. त्यांनी म्हटलं की यापुढे माघार नाही, आता जोही कोणी उमेदवार असेल त्याच्या विरोधात लढायचं आणि त्यात आपला विजय निश्चित होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.